पुन्हा एकदा स्वागत सर्वांचं. मायक्रोसॉफ्ट टीमच्या अनुषंगानं जी काही आपण चर्चा करत आहोत, त्या ठिकाणी आपण तो भाग पुढे नेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जो फाईलचा जो भाग आहे, ओके, त्या भागाविषयी आपण या ठिकाणी का माहिती करून घेणार आहोत. तर मला वाटते नक्कीच तुम्हाला ही माहिती उपयोगी येईल. ओके, आपल्या फाईल्स फाईल्स म्हणजे जसं की आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये काम करतो, मग ऑनलाईन टीचिंगमध्ये काम करत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स, वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स, वेगवेगळ्या प्रकारचे असाइनमेंट वर्क्स करावे लागतात. मग ते करण्यासाठी आपल्याला इतरत्र जाण्याची गरज नाही. मायक्रोसॉफ्टचे जे प्रोडक्ट आहेत ऑलरेडी या ठिकाणी दिलेल्या आहेत, या फाईली आहेत. आणि मग या ठिकाणी तुम्हाला विविध पद्धतीनं, आता बघा, जस्ट इंटरनेटची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी मिळाल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण कुठल्या कुठल्या पद्धतीची डॉक्युमेंट्स, नोट्स, असाइनमेंट, क्विज वगैरे तयार करू शकतो याविषयी, किंवा अपलोड करू शकतो ऑलरेडी, काय डाउनलोड करू शकतो, ही सगळी बघा. न्यू या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला वर्ड डॉक्युमेंट मध्ये काम करता येते, एक्सेल संदर्भामध्ये तुम्हाला काही तयार करायचं असेल तर ते याच ठिकाणी करता येते. इवन जो पॉवर पॉइंट पीपीटी करायची असेल तुम्ही इथेच तयार करू शकता. एक्सेल, ओके, फॉर्म्स ऑफ एक्सेल, एक्सेलचा फॉर्म तयार करू शकता, वन नोटबुक, ओके, अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मटेरियल तयार करून ठेवता येते किंवा डायरेक्ट लायब्ररी विद्यार्थ्यांना तयार करून पाठवता येते. ओके, हा, तर हा झाला न्यूज. त्यानंतर काही अपलोड करायचं तुम्हाला विद्यार्थ्यांना पाठवायचं, फाईल म्हणा, फोल्डर म्हणा, तर तुम्ही या फाईल आणि फोल्डरचा यूज करून तुम्ही हे करू शकता. विद्यार्थ्यांना एकच मिनिट, कॉपी, ओके, हा, डाउनलोड करता येईल, नको असेल डिलीट करता येईल, रिनेम करता येईल. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला एखादं काही डाउनलोड करायचं असेल तर इथून डाउनलोड करता येईल, नको असलं डिलीट, PNG डाउनलोड झालेला आहे बघा खाली, तर अशा नको असलं डिलीट पण करता येईल. तर सगळे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणीच दिलेले आहेत. ओके, न्यूमध्ये तुम्हाला तर सांगितलेलंच आहे डॉक्युमेंट तयार करू शकतो. आणि सिंक करायचं असेल त्या विद्यार्थ्यांना तर सिंक ही फॅसिलिटी पण दिलेली आहे तुम्हाला. ओके, मला नको आहे सध्या. कॉपी लिंक तुम्हाला कॉपी करायची असेल आणि लागलीच काही विद्यार्थ्यांना पाठवायची असेल, विसरला असाल, काही जॉईन झाले नसतील, तर पुन्हा तुम्ही नाही का कॉपी करून कन्वर्सेशनमध्ये तुम्ही पोस्टमध्ये जाऊन नाही का ती लिस्ट या ठिकाणी पेस्ट करू शकता. फाईलमध्ये जाऊन तुम्ही कॉपी लिंक करायची, कॉपी करायची आणि पोस्टला जायचं आणि तुम्ही या ठिकाणी रिप्लायमध्ये पेस्ट केल्याच्या नंतर, ओके, ही लिंक झालेली आहे बघा, जस्ट एंटर मारायचं. विद्यार्थ्यांना ही लिंक केलेली आहे, काही विद्यार्थी शेअर करते. ओके, तर अशा पद्धतीनं तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवून ते विद्यार्थी या चॅनलला जॉईन होऊ शकतील. ओके, तर फाईल्सच्या अनुषंगानं कॉपी लिंक डाउनलोड हा भाग तुम्ही पाहिलेला आहे. यानंतर विकी हा अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे, काही रेफरन्सिंग आपल्याला नाही का टूल्स लागत आहेत. ओके, तर बाय डिफॉल्ट या ठिकाणी काय दिलेले आहे तुम्ही, तर त्याचा वापर करून तुम्ही नाही का इथे सेक्शन्स वाईज नाही का तुम्ही नोट्स तयार करू शकता. मूव अप, डाऊन, डिस्कार्ड, डिलीट नको असेल तुम्ही डिलीट पण करू शकता. ओके, तुम्हाला प्लस चिन्हावर गेल्याच्यानंतर काही ॲप्लिकेशन तुम्हाला ॲड करायचे आहेत. ओके, तर तुम्ही यापैकी कुठलंही एखादं ॲप्लिकेशन तुम्ही, सपोज तुम्हाला व्हाईट बोर्डची गरज आहे तर शिकवायची, ओके, तर तुम्ही इथे क्लिक करून नाही का व्हाईट बोर्ड तुम्ही तुमच्या क्लासला घेऊ शकता. ओके, आणि व्हाईट बोर्ड तुम्हाला तो त्या ठिकाणी अवेलेबल होईल बघा. आणि खरं सांगतो व्हाईट बोर्डच्या टीच हे सेव्ह आपण याला, आणि सेव्ह झाल्याच्या नंतर तुमच्या क्लासला हा बोर्ड अवेलेबल झालेला आहे. याशिवाय भरपूर असे ॲप्लिकेशन आहेत आणि तुम्ही पाहू शकता इथं व्हाईट बोर्ड आलेला आहे. ओके, व्हाईट बोर्ड आल्याच्या नंतर तुम्ही व्हाईट बोर्डवर जे काही तुमचं इंटरॅक्शन असेल, काही कन्सेप्ट क्लिअर करायचे असेल तर ती तुम्ही या ठिकाणी क्लिअर कम्प्लीट करू शकता. हे ऑनलाईन आहे, थोडं प्रोसेस सुरू आहे अपलोडिंगची व्हाईट बोर्डची,
एकदा का हे सुरू झालं की काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही गेट विंडोज ॲप ऑन द टॅप ह्या बऱ्याच तुम्हाला सुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता बघा खाली बघा, पेन दिलेले आहेत वेगवेगळ्या कलरचे, पेन दिलेले आहेत 4 पेन, ओके. आणि त्याच्यानंतर एक हायलायटर दिलेला आहे, त्यानंतर इरेजर दिलेला आहे. काही टेस्ट मॅटर तुम्हाला टाईप करायचं असेल टेस्ट करू शकता, ॲड नोट करू शकता, अँड ॲड शेप ऑर लाईन अशा पद्धतीनं बऱ्याच म्हणजे जे इन्स्ट्रुमेंट लागतात आपल्याला, आपण ज्याला टीचिंग एड्स म्हणतो, अध्ययन सामग्री, अध्ययन कर अध्यापन करण्यासाठी जी सपोर्टिव आपल्याला साधनं लागतात ती आपल्याला ऑनलाईनमध्ये या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहेत. सपोज मला विद्यार्थ्यांना या ठिकाणी ICT अनुषंगाने शिकवायचं आहे, ओके, तर मी व्हाईट बोर्डच्या अनुषंगाने ही कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर करेल. तुमचा लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, तर तुम्ही टेस्ट वर क्लिक करू नये का, तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने नाही का ICT मीन्स तुम्ही टाईप करून सुद्धा विद्यार्थ्यांना डिस्प्ले करू शकता, ओके. त्याच्यामध्ये परत तुम्हाला कलर बदलता येतील, ओके, जो पाहिजे तो कलर तुम्हाला घेता येईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला नाही का विविध प्रकारचे अवेलेबल करून दिलेले आहेत टूल्स, ओके. त्याशिवाय तुम्हाला नाही का एखादे काही भाग मॅथमॅटिकल्स भाग असेल, सायन्सचा भाग असेल, काही शेप्स लागतात, काही ॲरो लागतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आकार साधने लागतात, ओके. समजा तुम्हाला हा भाग शिकवायचा तर तुम्ही या ठिकाणी घेऊन नाही का एक्सप्लेन करू शकता आणि तुमची कन्सेप्ट क्लिअर करू शकता विद्यार्थ्यांच्या समोर. अशा पद्धतीने व्हाईट बोर्डचा यूज तुम्हाला करता येईल. नको असेल तुम्ही जस्ट नाही का याच्यावर टाईप हे इरेजरचा वापर करून तुम्ही घालू पण शकता, ओके. तर अशा पद्धतीनं तुम्ही ह्या सगळ्या बाबी एकाच ठिकाणी करू शकता, ओके. लागलीच या ठिकाणी इथून रिप्लाय विद्यार्थ्यांना देऊ शकता, ओके. वेगवेगळ्या प्रकारच्या GIF असेल, स्माइली असेलचा यूज करू शकता, ओके. तर हाईड टू कन्वर्सेशन, ते कन्वर्सेशन हाईड करायचं असेल तर ते करू शकता, ओके. टॅब एक्सपँड करायचे करू शकता, ओके. कॉपी लिंक सुद्धा परत इथे या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे. तर अशा पद्धतीने खूप काही सुविधा या मायक्रोटिप्समध्ये एकाच चॅनल्सवर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रामुख्याने त्या लाईव्ह मीटिंगच्या संदर्भामध्ये आपण नाही का चर्चा करणार आहोत. खूप अतिशय चांगली अशी नाही का डायरेक्ट मीटिंग कशा पद्धतीने घेऊ शकतो आणि कुठल्या कुठल्या सुविधा आहेत ह्या सुद्धा नाही का तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगतो. ते हे आपण लाईव्ह न घेता हे आपण या ठिकाणी लाईव्ह विद्यार्थी समोरासमोर दिसतील आणि लाईव्ह लेक्चरचे म्हणतो आपण या मीटिंगच्या माध्यमातून पर्टिक्युलर क्लाससाठी घेऊ शकतो. तर धन्यवाद, आपण पुढील व्हिडिओमध्ये शेवटच्या भागामध्ये मीटिंगविषयी माहिती घेऊया. थँक्यू व्हेरी मच.